नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने सुमन किडनी फाउंडेशन, MIT हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट औरंगाबाद, फिजिशियन असोसिएशन आणि बदनापूर आरोग्य महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की उत्कर्ष हॉस्पिटल, MIT हॉस्पिटल बदलापूर, मेडिकल कॉलेज आणि निजाम ट्रेनिंग सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी आम्ही डायलिसिस स्पेशल चालवण्याची रेस ऑर्गनाइज केलेली आहे आणि डॉक्टरसाठी फिटनेस ग्रेड्स आणि फिटनेस तपासण्यासाठी जे नवीन टेक्नॉलॉजी यांच्याविषयी ऑर्गनाइज केलेली आहे। 4 तारखेला CM आणि 5 तारखेला सायकल स्पर्धा आणि रनिंग स्पर्धा, फिटनेस तपासण्यासाठी जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये सध्या परदेशामध्ये उपलब्ध आहे, तर ती आपण पेशंटच्या किडनी डिसीजला लागू करून त्याचा उपयोग प्रॅक्टिस मध्ये करावा। हा मेसेज आम्ही फिजिशियन्स मीटिंग मध्ये देणार आहोत। तर हा असा दरवर्षी मी 2006 पासून हा कार्यक्रम घेत असतो। उत्कर्ष हॉस्पिटल तर्फे वेगळ्या सेलिब्रिटीज बोलावून एंटरटेनमेंट आणि प्रबोधन असे कॉम्बिनेशन करून अशोक सराफ, इरफान, विजय यानंतर बाबा महाराज सातारकर, इंदूरकर महाराज यांचे कीर्तन असे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे कार्यक्रम आतापर्यंत घेतले। आम्ही आणि पेशंटला एक वर्ल्ड खिंडी म्हणजे एक सण म्हणून साजरा करण्याची माझी जी काही 1200 ट्रान्सपरंट आहे त्यांच्या पेशंटला सवय लागलेली आहे, तर ते सण म्हणून साजरा करण्यासाठी येतात। तुम्ही तो मीटिंगला जर आले तर सगळ्यांना आणि प्रत्येक जण सहभागी होतो, परिवारासह मुलाबाळासह येतात सगळेजण आणि एकमेकांची चर्चा, दुःख वाटणे, पैशाची चर्चा म्हणजे एक प्रकारचा आनंद आणि क्लब अशा टाईप 4 तारखेला हॉटेल मधुबनमध्ये आणि 5 तारखेला सकाळी 10 समता दर्शन हॉलमध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपल्याकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब यांच्या हस्ते उद्घाटन आणि आमचे जे प्रोफेसर मुनीश शर्मा सर जे डायरेक्टर जनरल MIT ग्रुपचे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे आणि बदलापूर मेडिकल कॉलेजचे 3 डॉक्टर अजर सिद्दीकी आणि त्यांचे चेअरमन हे उपस्थित राहून बडे मौलाना सध्या त्यांच्यातर्फे आपण या सायकलीमध्ये भाग घेणाऱ्या ट्रान्सपरंट डायलिसिसवाल्या पेशंटला 5000 पर्यंत बक्षीस ठेवलेले आहे। छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोरख जयस्वाल, साक्षर इंडिया लाइव न्यूज। 2023 सुमन किडनी फाउंडेशन, माझ्या आईच्या नावाने फाउंडेशन आहे, त्याच्या उत्कर्ष हॉस्पिटल, MIT हॉस्पिटल, बदनापूर मेडिकल कॉलेज आणि निझॉन ट्रेनिंग सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी आम्ही डायलिसिस पेशंट्स, किडनी ट्रान्सप्लांट झालेले पेशंट्स यांची सायकल चालवण्याची रेस ऑर्गनाइज केलेला आहे आणि डॉक्टरसाठी फिटनेस ग्रेड्स आणि फिटनेस तपासण्यासाठी जे नवीन टेक्नॉलॉजीज याच्याविषयी एक CME ऑर्गनाइज केलेली आहे। 4 तारखेला CME आणि 5 तारखेला सायकल स्पर्धा आणि रनिंग स्पर्धा, ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंटचा फिटनेस। तर हे फिटनेस तपासण्यासाठी जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये सध्या परदेशामध्ये उपलब्ध आहे, तर ती आपण पेशंटच्या किडनी डिसीज किंवा हार्ट डिसीजला लागू करून त्याचा उपयोग प्रॅक्टिसमध्ये करावा हा मेसेज आम्ही फिजिशियन्स मीटिंगमध्ये देणार आहोत। तर हा असं दरवर्षी मी 2006 पासून हा कार्यक्रम घेत असतो उत्कर्ष हॉस्पिटलतर्फे। आत्तापर्यंत आम्ही वेगळ्या सेलिब्रिटीज बोलावून एंटरटेनमेंट आणि प्रबोधन असं कॉम्बिनेशन करून अशोक सराफ, इरफान हे, विजय, नंतर बाबा महाराज सातारकर, इंदूरकर महाराज यांचे कीर्तन असे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे कार्यक्रम आत्तापर्यंत घेतले आम्ही आणि पेशंट्सना एक वर्ल्ड किडनी डे म्हणजे एक सण म्हणून साजरा करण्याची माझे जे काही 1200 ट्रान्सप्लांट आहे त्यांच्या पेशंट्सना सवय लागलेली आहे, तर ते सण म्हणून साजरा करण्यासाठी येतात। तुम्ही तो त्या मीटिंगला जर आले त्या गेम्समध्ये
तर तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन पहा त्यांचं, ते हा किती उत्साही असतात आणि हाऊ दे एन्जॉय. इट्स अ ब्रेकफास्ट टू लंच ॲक्टिव्हिटी. टी शर्ट्स आम्ही देतो वर्ल्ड किडनी डेचे सगळ्यांना, आणि प्रत्येकजण सहभागी होतो, परिवारासह मुलाबाळासह येतात सगळेजण, आणि एकमेकाचं चर्चा, दुःख वाटणे, पैशाची चर्चा, म्हणजे एक प्रकारचं क्लब, आनंद आणि क्लब अशा टाईपचं ते एक स्वरूप त्या वर्ल्ड किडनी डेला येतं. असं 4 तारखेला CME हॉटेल मधुबनमध्ये आणि 5 तारखेला इथे समता दर्शन हॉलमध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपल्याकडे डॉक्टर भागवत कराड साहेब जे युनियन मिनिस्टर आहेत फॉर फायनान्स स्टेट मिनिस्टर, ते त्यांच्या हस्ते इनॉग्रेशन आहे. आणि आमचे जे प्रोफेसर सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.